नमस्कार, मी निकित खमनकर आणि आपल्या सर्वांचे आपल्या जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। मित्र हो, आज दिनांक 6 एप्रिल 2022 आणि मित्र हो आता रात्रीचे 7:50 होत आलेले आहेत। मित्र हो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती दिल्याप्रमाणे आज आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाऊससुद्धा बघायला मिळत आहे। मित्र हो, उद्या दिनांक 7 एप्रिल 2022 उद्याला आपल्या राज्यातील या 3 जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। तर त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघावा। सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। यामध्ये खास करून विदर्भातील जो अकोला जिल्हा आहे, या अकोला जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलेला आहे। येथील नागरिकांनी काळजी घ्यावं असं आवाहनसुद्धा हवामान खात्याने केलं आहे। त्यासोबतच जळगाव जिल्ह्यातसुद्धा आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये उष्णतेच्या लाटेचा आपल्याला उद्यासाठी इशारा देण्यात आलेला आहे। त्याचपाठोपाठ अहमदनगर जिल्ह्यालासुद्धा येलो अलर्ट देऊन येथील नागरिकांनासुद्धा सावधगिरीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे।